सकाळपासून आंबेगाव तालुक्यामध्ये दौऱ्याला सुरुवात केली. तिथे अनेकांचे विचार आपण ऐकले. देवेंद्र शेठ आपल्या समोर मतदारसंघाची परिस्थिती सांगितली. आमच्या तरुणांनी त्याची व्यथा सांगितली की विकास कामाच्या संदर्भामध्ये आम्हाला खासदाराकडनं कशी वागणूक होते आणि हीच परिस्थिती जवळजवळ सगळ्या गावांमध्ये. त्यांचं कुठंतरी अज्ञान आहे की 1500 ग्रामपंचायती नाहीयेत, 500 ते 600 ग्रामपंचायती आहेत. त्याने आता कुठल्या मतदारसंघातल्या अजून ग्रामपंचायती ऍड केल्यात माहिती नाहीये. सरासरी जर आपण धरलं तर 1500-1600 ग्रामपंचायती प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आहे असं आपण धरून चालतो. असो मित्र, ही निवडणूक लोकसभेची आहे, ही निवडणूक गावकी भागीची नाहीये. ही निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेची आहे. ही निवडणूक देशाचं संरक्षण, देशाचं अर्थकारण, देशाचं 5 वर्षाचं नियोजन. पुढच्या 5 वर्षांमध्ये माझ्या तरुण पिढीला काय मिळणार आहे, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काय निर्णय होणार आहे, महिलांच्या बाबतीत हे सरकार काय धोरण आखणार आहे, उद्योगधंद्याच्या बाबतीत हे सरकार काय धोरण आखणार आहे, आणि विशेष म्हणजे जगाच्या पाठीवर आपल्या भारत देशाची प्रतिष्ठा येणाऱ्या 5 वर्षात कशी राहणार, या संदर्भातली ही निवडणूक आहे. आणि हे सगळे निवडणूक प्रश्न घेत असताना आपल्या मतदारसंघामध्ये निवडून गेलेला खासदार आपल्यासाठी काय करू इच्छितो, आपल्यासाठी त्यांचं काय ध्येय आहे, काय धोरण आहे, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी आपण मतदान केलं, खासदार निवडून दिला. आपली अपेक्षा होती की खासदारानं आपल्या गावासाठी, आपल्यासाठी, आपल्या मतदारसंघासाठी, तालुक्यासाठी काहीतरी योगदान द्यावं. पण एकंदरीत 5 वर्षाचा आपला सगळ्यांचा जर अनुभव पाहिला तर खासदार तर कुठे दिसले नाही. खासदारांचे पी ए सगळ्या मतदारसंघामध्ये धुमाकूळ घालून बसले. 2-3 पी आहे त्यांचे, म्हणून एमआयडीसी मध्ये सगळे पी एच मिळतात. आणि हे सगळं होत असताना मला हे कळत नाही. एका बाजूला आपण म्हणतो की बाबा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न. मला सांगायचं, या खासदारानं गेल्या 4 वर्षामध्ये, सुरुवातीच्या 4 वर्षामध्ये कधी शेतकऱ्याचा प्रश्न उचललाय, कधी कांद्याच्या भावाचा प्रश्न उचललाय? जेव्हा या खासदाराला समजलं की नाही आता आपल्याला उभं राहायचंय, मग शेतकरी आठवला. उभं राहायचं नंतर म्हटल्यावर मला एक